let 200 workers finish the task in 50 days. If 50 workers left after 20 days, then remaining task is completed in how many days? म्हणजेच काय, 200 वर्कर्स एक टास्क 50 दिवसामध्ये कंप्लीट करतात. आपल्याकडे 200 इंटू नंबर ऑफ डेज 50, तर किती आलं आपलं 10,000 युनिट्स, बरोबर. आता पुढचा क्वेश्चन काय म्हणलं त्यांनी, इफ 50 वर्कर्स लेफ्ट आफ्टर 20 डेज, म्हणजे काय केलं, 200 जणांनी 20 दिवस काम केलं, त्यानंतर 50 वर्कर्स त्यातून निघून गेले, मग राहिलेलं काम किती दिवसामध्ये कंप्लीट झालं? तर मित्रांनो बघा, आता 20 दिवस 200 जणांनी काम केलं, बरोबर, 200 इंटू 20 डेज, तर किती येणार, 4,000 युनिट. 4,000 युनिट हे 200 जणांनी मिळून कंप्लीट केलं, कंप्लीटेड, बरोबर. आता आपल्या राहिलेलं युनिट, राहिलेलं वर्क किती आहे, आपल्याला राहिलेलं टास्क किती आहे, तर रिमेनिंग टास्क बरोबर किती, आपलं टोटल वर्क किती आहे, 10,000 मायनस 4,000, तर किती आलं, 6,000 युनिट एवढं राहिलेलं काम आहे आपलं. आता त्यानंतर काय होतं की ह्या 200 50 वर्कर जात आहेत 20 दिवसानंतर, आणि ते 200 जणांनी 20 दिवस काम केल्यामुळे 4,000 युनिट आपले कंप्लीट झाले. राहिलेले 6,000 युनिट किती जणं कंप्लीट करतील, तर 200 मायनस 50 जणं हे राहिलेलं टास्क कंप्लीट करतील. डेज बरोबर 6,000, बरोबर, म्हणजे इथं किती आलं, 150 इंटू डेज इक्वल टू 6,000. तर आपण डेज पाहूत, आता डेज इज इक्वल्स टू 6,000/150, हा 0,0 कॅन्सल, 15 × 60 म्हणजे 40 दिवस लागतील, म्हणजे 40 दिवस, म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे 40 दिवस हे 150 जणं 6 युनिट्स कंप्लीट करायला 40 युनिट्स लागतील, म्हणजे राहिलेलं वर्क 40 दिवसामध्ये कंप्लीट होईल, हा असा क्वेश्चन आहे. कधी कधी क्वेश्चनमध्ये असं विचारलं जातं की व्हॉट टोटल टाईम सांगा, तर इथे टोटल टाईम काय येईल, इथे टोटल डेज जर पाहिलं तर 20 डेज, पहिले 20 डेज 200 जणांनी मिळून काम केलेले 20 डेज, आणि प्लस हे राहिलेले 40 दिवस, म्हणजे 60 डेज लागतील. जर 50 वर्कर्स जर 20 दिवसानंतर सोडून गेले तर टोटल टाईम किती लागेल, 60 दिवस. पण आपल्याला काय विचारलं यांनी की रिमेनिंग डेज काढा, रिमेनिंग डेज आपला आन्सर असेल 40. जर कधी कधी टोटल टाईम विचारला असेल तर 60 असेल.